So, our today's lecture is on timber. The subject is material. Timber. Timber म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो लाकूड. पण timber ही टर्म वेगळी आहे की द टिम्बर मीन्स द वूड. आता या वूड आणि टिम्बर मध्ये काय डिफरन्स आहे? मराठीत आपण वूडला पण लाकूड म्हणणार, टिम्बरला पण लाकूड म्हणणार. पण टिम्बर इज द वूड विच इज पर्टिक्युलरली यूज फॉर द इंटीरियर ऑर बिल्डिंग पर्पज, दॅट इज कॉल्ड टिम्बर. द वूड मे बी एनिथिंग, ते जळाऊ लाकूड सुद्धा असू शकतं. पण टिम्बर इज द टर्म विच इज पर्टिक्युलरली यूज फॉर इंटीरियर ऑर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, दॅट इज कॉल्ड टिम्बर. प्राजक्ता आवाज येतो? हो सर. हा, सो आवर टुडेज लेक्चर इज अबाउट द टिम्बर. द टिम्बर इज द टर्म विच इज पर्टिक्युलरली यूज एज द वूड दॅट इज यूज फॉर बिल्डिंग ऑर इंटीरियर पर्पज. की मराठीत आपण टिम्बर किंवा वूड या दोन्हीला आपण मराठीत लाकूड म्हणतो. पण लाकूड जे पर्टिक्युलरली बिल्डिंग पर्पज साठी किंवा इंटीरियर पर्पज साठी यूज केलं जातं, दॅट इज कॉल्ड टिम्बर. लाकूड कोणतंही असू शकतं, जळाऊ लाकूड सुद्धा असू शकतं. बट द टिम्बर विच इज पर्टिक्युलरली यूज फॉर बिल्डिंग ऑर इंटीरियर पर्पज, राईट? सो द टिम्बर इज डिवायडेड इन टू थ्री कॅटेगरीज. टिम्बर किंवा लाकूड जे आहे ते तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेलं आहे. वन इज स्टँडिंग टिम्बर, रफ टिम्बर अँड कन्वर्टेड टिम्बर. द स्टँडिंग टिम्बर म्हणजे काय? की जे झाड जमिनीवर उभं आहे, जे झाड जमिनीवर उभं आहे, दॅट इज कॉल्ड स्टँडिंग टिम्बर. द टिम्बर कंटेन्स इन स्टँडिंग लिव्हिंग ट्री, दॅट इज कॉल्ड स्टँडिंग टिम्बर. रफ टिम्बर म्हणजे काय? द टिम्बर ऑब्टेन फ्रॉम ट्रीज इन लॉग फॉर्म. की त्या झाडापासून लाकडाचे आपण ओंडके तयार करतो आणि ते जे ओंडके आहेत दोज आर कॉल्ड रफ टिम्बर. लॉग्स म्हणजे ओंडके, झाडाचे ओंडके. आपण झाड काय डायरेक्टली इंटिरियर मध्ये वापरणार नाही, त्याचे ओंडके तयार करणार. आणि त्यानंतर लास्ट आहे दॅट इज कन्वर्टेड टिम्बर. ओंडके सुद्धा काय आपण डायरेक्टली इंटिरियर मध्ये वापरणार नाही, पण त्याच्या फळ्या तयार करणार किंवा पोस्ट तयार करणार किंवा बॅटन्स तयार करणार, दॅट इज कॉल्ड कन्वर्टेड टिम्बर. बाय कटिंग द लॉग इन व्हेरियस फॉर्म्स लाईक प्लँक्स, पोस्ट और बॅटन्स, दिस इज कॉल्ड कन्वर्टेड टिम्बर. म्हणजे जे ओंडके आहेत त्या ओंडक्यापासून आपण फळ्या तयार करणार किंवा चौकटीसाठी जसे आपण पोस्ट तयार करतो किंवा बॅटन्स पट्ट्या काढतो, दॅट इज कॉल्ड कन्वर्टेड टिम्बर. आता हे लाकूड जे मिळतं ते आपल्याला झाडापासून लाकूड मिळतं. तर ते झाड किती प्रकारचं असतं आपण हे बघूया. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ टिम्बर हे बघूया आपण, की झाड किती प्रकारचं असतं. तर झाडांचे मेन दोन प्रकार आहेत, दॅट इज वन इज इंडोजिनियस ट्री अँड सेकंड वन दॅट इज एक्सोजिनियस ट्री. इंडोजिनियस अँड सेकंड एक्सोजिनियस. आता इंडोजिनियस ट्रीज म्हणजे काय? द ट्रीज विच ग्रोज व्हर्टिकली, दीज ट्रीज डू नॉट हॅव ब्रांचेस. ही झाडं फक्त उभी वाढतात, त्याला कुठल्याही प्रकारच्या फांद्या नसतात. जसं नारळाचं झाड आहे, तर नारळाचं झाड फक्त उभं वाढतं, त्याला फांद्या फुटत नाही.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकच झाड होतं की त्याला एक फांदी होती, पण आता ते पण पडलं झाड. तर म्हणजे जी झाडं फक्त उभी वाढतात, किंवा जसं बांबू आहे किंवा केन आहे, केन म्हणजे बेत, ती फक्त उभी वाढतात, त्याला फांद्या फुटत नाही. दॅट इज कॉल्ड इंडोजिनियस ट्री. मग आता बांबू कशासाठी वापरणार आपण, की अगदी जिथं टेम्पररी वर्क आहे, आपल्याला काही तंबू वगैरे करायचा आहे, दॅट टाइम वी यूज द बांबू. आपण परमनंट कन्स्ट्रक्शन साठी बांबू वापरत नाही, आपण वापरत नाही, पण इंडोनेशियामध्ये बांबूच्या 3-3, 4-4 मजली उंच बिल्डिंग आहेत, तिथं बांबूचा प्रचंड वापर होतो, की त्यावर प्रोसेस करून बांबू हे लाकडासारखं तयार केलं जातं, पूर्ण लाकडासारखं. पण आपल्या इथं ते अजून सुद्धा टेक्निक तेवढं आलेलं नाही, किंवा आपल्या इथं त्या प्रकारचा बांबू उगवत नाही, त्यामुळे बांबू जो आपण वापरतो दॅट इज फॉर टेम्पररी पर्पज साठी वापरतो. किंवा नारळाचं झाडाचं जे खोड आहे ते सुद्धा आपण बिल्डिंगसाठी आपण वापरणार नाही, किंवा त्याच्या फळ्या वगैरे आपण काढू शकणार नाही, त्यामुळं त्याचा वापर सुद्धा खूप कमी आहे. द इंडोजिनियस ट्रीज, द ट्रीज विच ग्रोज व्हर्टिकली, फक्त उभ्या वाढतात, जी झाडं जी फक्त उभी वाढतात, दोज आर कॉल्ड इंडोजिनियस ट्रीज. दीज ट्रीज डू नॉट हॅव ब्रांचेस, ह्या झाडांना ब्रांचेस नसतील, फांद्या नसतील. द टिम्बर ऑब्टेन्ड फ्रॉम दीज ट्रीज इज यूज फॉर टेम्पररी पर्पज, फक्त काही काळासाठी हे आपण लाकूड वापरणार आहे, और फॉर लिमिटेड यूज, त्याचा वापर मर्यादित आहे, की जसं स्लॅब टाकायचं आहे आपल्याला, तर स्लॅब टाकताना खाली बांबूचं सपोर्ट देणार आहे, पण स्लॅब एकदा कन्स्ट्रक्शन झालं की ते बांबूचे सपोर्ट आपण काढून टाकतो, म्हणजे टेम्पररी पर्पजसाठी आपण हे बांबू वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल बांबू, केन, कोकोनट, एटसेट्रा. केनचं आपण फर्निचर तयार करू शकतो, केनचे म्हणजे वेताच्या खुर्च्या किंवा सोफा सेट असे तयार करू शकतो, पण तरी सुद्धा ते एक लिमिटेड यूज आहे त्याचा, दोज आर कॉल्ड इंडोजिनियस ट्रीज. त्यानंतर सेकंड टाइप आहे, दॅट इज एक्सोजिनियस ट्रीज. दीज ट्रीज ग्रोज व्हर्टिकली ॲज वेल ॲज स्प्रेड्स आउटवर्डली, ही झाडं उभी सुद्धा वाढतात आणि आडवी सुद्धा पसरतात. म्हणजे कसं की समजा आंब्याचं झाड आहे, तर आंब्याचं झाड उभं सुद्धा वाढणार आहे आणि त्याचं खोड थोडं थोडं मोठं होत 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 त्याला फांद्या फुटणार आहेत, ते आडवं सुद्धा वाढणार आहे, दोज आर कॉल्ड एक्सोजिनियस ट्रीज. दीज ट्रीज इन्क्रीज इन बल्क, त्या झाडाचं जे खोड आहे ते काही वर्षानंतर वाढत 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 जाणार आहे, म्हणजे बल्कमध्ये हे झाड वाढणार आहे. दीज ट्रीज आर सब डिवायडेड ॲज कॉनिफर्स अँड डेसिड्युअस ट्रीज. आता हे एक्सोजिनियस ट्रीज आहेत, त्याचे परत दोन भाग आहेत, एक कॉनिफर्स ट्रीज आणि दुसरं डेसिड्युअस ट्रीज. कॉनिफर्स ट्रीज म्हणजे काय, की ज्या झाडांची पानगळ जी आहे, आपण बघतो की आता पन्हाळ्याला जाताना जे घाटात झाडं दिसतात आपल्याला, प्राजक्ताला तर दररोज दिसत असतील, तर त्याची पानं हिवाळ्यात गळतात, तर ती सागवानाची झाडं आहेत. पुष्कळशी ज्यातली त्यातली जी झाडं लाकडं झाडं आहेत ती सागवानाची झाडं आहेत, त्याची पानं हिवाळ्यात गळतात. तर कॉनिफर्सची ट्रीजची जी पानं आहेत, म्हणजे जसं आंब्याचं झाड आहे, त्याची पूर्ण पानं कधी गळली आणि परत नवीन उगवली असं कधी होत नाही, एव्हरग्रीन ट्री आहे ते. तर कॉनिफर्स ट्रीजची जी झाड जी पानगळ होत नाही. कॉनिफर्स ट्रीज, दीज ट्रीज हॅव पॉइंटेड लिव्ज, त्यांची जी पानं जी आहेत त्यांचे जे पानं पॉइंटेड असतील, त्यांची लिव्ज जे आहेत ते, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज एव्हरग्रीन ट्रीज, त्यांना सदाहरित झाडं असं सुद्धा म्हणलं जातं. द लिव्ज डू नॉट फॉल टिल न्यू वन्स आर ग्रोन, नवीन पानं येतात मग जुनी गळतात, अशा पद्धतीनं ही झाडं वाढतात. दीज ट्रीज हॅव सॉफ्टवूड, ह्या झाडांपासून जे लाकूड मिळतं ते सॉफ्टवूड असतं, म्हणजे मऊ लाकूड असतं ते. एक्झाम्पल देवदार, फर, पाईन, एटसेट्रा, हे ज्या झाडांची नावं आहेत. क्रिकेटची बॅट जर बघितली आपण तर ती देवदारची असते, कारण ती वजनाला हलकी पाहिजे. जर ती आपण सागवानाची जर क्रिकेटची बॅट केली तर सगळ्यांना पैलवान व्हावं लागेल, कारण ती जड होईल बॅट, बरोबर आहे. मग हलकी पाहिजे, वजनाला हलकी पाहिजे, मग त्यासाठी आपण कॉनिफर्स ट्रीज पासूनचे जे लाकूड मिळतं ते आपण वापरतो, देवदार, फर, पाईन, एटसेट्रा. द टिम्बर ऑब्टेन्ड फ्रॉम दीज ट्रीज इज लाईट इन वेट, वजनाला हलकं असेल लाकूड जे या झाडांपासून मिळेल
ते वजनाला हलकं असेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे एक्सोजिनियस ट्रीज मधलाच. आता इथं तुम्हाला फिगर दिसतील, कॉनिफर्स ट्रीज जर बघितले तर तुम्ही असे व्हर्टिकल वाढलेले असाल आणि हे डेसिड्युअस ट्रीज आहेत. डेसिड्युअस ट्रीज, दीज ट्रीज हॅव हार्डवूड. ह्या झाडांपासून जे लाकूड मिळतं ते हार्डवूड असतं, टणक लाकूड मिळतं. दे हॅव ब्रॉड लीव्स. सागवणाची जर झाडं बघितली तर त्याचे झाडांची म्हणजे गारगोटीला जाताना सुद्धा तो एक घाट लागतो गारगोटीच्या अलीकडं, तिथं सुद्धा सागवणाची पुष्कळ झाडं आहेत की त्यांची झाडाची पानं एक एक फूट रुंदीची असतात. तर ते ब्रॉड लीव्स असतात. द लीव्स फॉल इन ऑटम अँड न्यू वन्स आर ग्रोन इन स्प्रिंग सीझन. हिवाळ्यामध्ये या झाडांची पानं जी आहे ती गळतात आणि परत येतात, नवीन पानं परत येतात. द टिम्बर इज हेवी अँड स्ट्रॉंग. तर ह्या झाडांपासून जे लाकूड मिळतं ते हेवी असतं, वजनाला जड असतं आणि स्ट्रॉंग असतं. दिस टिम्बर इज मोस्टली यूज फॉर बिल्डिंग अँड इंटिरियर पर्पज. त्यामुळं ह्या झाडांपासून जे लाकूड मिळतं ते मोस्टली इंटिरियर पर्पजसाठी किंवा बिल्डिंग पर्पजसाठी वापरलं जातं. अक्षयला ऐकू येते का? येत असेल. आता आपण बघूया, आपण जे झाड वापरणार आहे, लाकूड वापरणार आहे, तर ते साधारणतः आपण एक्सोजिनियस ट्रीजच जे ट्रीज पासून जे टिम्बर मिळतं ते टिम्बर आपण वापरणार आहे. तर त्या झाडाचं जर खोड आहे, खोड म्हणजे कसं आहे, उभं वाढणारं झाड जे आहे त्याचं जे खोड आहे ते मी जर आडवं कापलं तर साधारणतः तुम्हाला स्क्रीनवर असं जसं दिसतं तसं असं गोल दिसेल. तर हा जो आहे दॅट इज क्रॉस सेक्शन ऑफ एक्सोजिनियस ट्री. क्रॉस सेक्शन ऑफ एक्सोजिनियस ट्री म्हणजे एक्सोजिनियस ट्रीज म्हणजे आपण काय म्हणलं की जी झाडं उभी वाढतात आणि आडवी पसरतात ती, दॅट इज दोज आर कॉल्ड एक्सोजिनियस ट्रीज. आणि त्या झाडांपासून जे लाकूड मिळतं ते आपण बिल्डिंग किंवा इंटिरियर पर्पजसाठी वापरतं. त्यामुळं ह्या झाडाचा क्रॉस सेक्शन, बाकी आपल्याला इंडोजिनियस ट्रीज बद्दल जास्त काही चर्चा करायची आवश्यकता नाही कारण ते फक्त टेम्पररी पर्पजसाठी आपण इंडोजिनियस ट्रीज वापरणार आहे. पण एक्सोजिनियस ट्रीज जे आहेत ते आपण परमनंट वापरणार आहे किंवा इंटिरियर किंवा बिल्डिंग पर्पजसाठी वापरणार आहे. तर त्यामुळं आपण ह्या क्रॉस सेक्शन जो आहे तो एक्सोजिनियस ट्रीजचा बघूया. क्रॉस सेक्शन म्हणजे झाडाचं खोड मी जर आडवं कापलं तर कसं दिसेल, असं गोल दिसेल. तर त्या खोडाच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय असेल तर ती साल असेल, झाडाची साल असेल, दॅट इज कॉल्ड आउटर बार्क. ती डार्क कलरची असते. तुम्ही जर साल काढून बघितली तर त्या सालीची आतली बाजू जी असते ती थोडीशी पांढऱ्या रंगाची असते. आणि झाडाची साल काढून जर तुम्ही त्या खोडाला हात लावला तर तुम्हाला असं गुळगुळीत चिकट असं लागेल तुम्हाला, दॅट इज कॉल्ड कॅम्बियम लेअर. तर आपण एक एक पार्ट बघत जाऊया की आउटर बार्क, झाडाची सगळ्यात बाहेरची जी साल आहे आउटर बार्क. इट प्रोटेक्ट द ट्री फ्रॉम ऍटमॉस्फिरिक इफेक्ट्स अँड मॅकॅनिकल डॅमेज. की ऊन पाऊस वारा यापासून त्या झाडांचं रक्षण करण्यासाठी ही आउटर बार्क असेल. प्लस काय, त्या झाडाला इजा पोचू नये, माणसांनी किंवा जनावरांनी त्या झाडाला इजा पोचू नये त्यासाठी ही बार्क असते, साल असते आपण ज्याला म्हणू, दॅट इज आउटर बार्क. इट इज हार्ड अँड ब्राऊन इन कलर, डार्क ब्राऊन कलरची असते आणि टणक असते. इनर बार्क इट इज सॉफ्ट अँड लाईट इन कलर. इट प्रोटेक्ट द कॅम्बियम लेअर. आता सगळ्यात महत्वाचं आहे झाडामध्ये कॅम्बियम लेअर, की झाडाचं वाढ कशी होते, झाडाची वाढ कशी होते. तर झाडं जे आहेत ते जमिनीतून पाणी आणि जीवनद्रव्य शोषून घेतात. ती मुळांवाटे, खोडांवाटे, फांद्यांवाटे, पानांपर्यंत पोहोचवतात पाणी आणि क्षार जे आहेत जमिनीतले ते. पानांचं काम काय, की हवेतला ऑक्सिजन शोषून घ्यायचा, सूर्यप्रकाश शोषून घ्यायचा आणि तो मुळांपर्यंत पोहोचवायचा. तर ते झाड व्यवस्थित वाढतं.
कोणी सांगेल मला ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? रोहित, रोहित ऐकू येते का आवाज माझा? झाड वाढण्याची जी प्रोसेस आहे, की झाडांची जी मुळं आहेत ती मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतील, जीवनद्रव्य शोषून घेतील, ती खोडांवाटे फांद्यांवाटे पानांपर्यंत पोहोचवतील आणि मग ती पानं जी आहेत ती हवेतलं फोटोसिंथेसिस. हा राईट, एकदम परफेक्ट. दॅट प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस प्रोसेस. की त्यामुळं ही झाडं जी आहेत ती जगतात. मग जमिनीतून जे पाणी आणि जीवनद्रव्य घेतलेले असतात ती वर खोडांमार्फत फांद्यांमार्फत पानांपर्यंत पोहोचवायचं काम जे आहे दॅट ते जे काम कॅम्बियम लेअर मार्फत होतं. आपण जर झाडाची साल काढली आणि हा कॅम्बियम लेअर आपण जर पुसला दररोज तर ते झाड 6 महिन्यातच मरून जाईल. हा, त्यामुळे हा कॅम्बियम लेअर प्रोटेक्ट करण्याचं काम सगळ्यात जे महत्वाचं काम आहे ते आउटर बार्क आणि इनर बार्क करतं. दॅट इज कॅम्बियम लेअर. कॅम्बियम लेअर द रूट्स टेक द वॉटर अँड न्यूट्रियंट्स अँड इट इज सप्लाइड अप टू द लीव्स विथ हेल्प ऑफ कॅम्बियम लेअर. आता ह्या झाडामध्ये अशा अॅन्युअल रिंग्स असतात. आपण जर बघितल्या ह्या फिगरमध्ये दिसतील आपल्याला अशा ह्या रिंग्स आहेत. दरवर्षी एक रिंग ऍड होत जाते. आपण ह्या खोडाला खोडाच्या जर रिंग मोजल्या तर आपण त्या झाडाचं ऍक्च्युअल वय पण सांगू शकतो. जितक्या अॅन्युअल रिंग्स असतील तितक्या वर्षाचं ते झाड जुनं असेल असं आपण त्या झाडाचं वय सुद्धा सांगू शकेल. द ट्री इन्क्रीज इन बल्क. झाड जे वाढतं झाडाचं जे खोड वाढतं ते असं डायमीटर त्याचा वाढत 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 जातो म्हणजे बल्कमध्ये वाढत जातं. दरवर्षी एक रिंग ऍड होत जाते. एव्हरी इयर वन रिंग इज ऍडेड. बाय कॅल्क्युलेटिंग नंबर ऑफ अॅन्युअल रिंग्स वी कॅन प्रेडिक्ट द एज ऑफ द ट्री. नंबर ऑफ रिंग्स आपण जर कॅल्क्युलेट केल्या तर आपण त्या झाडाचं वय सुद्धा ओळखू शकतो. त्यानंतर दोन झाडा लाकडं आहेत त्या म्हणजे खोडामध्ये की सॅपवूड आणि हार्टवूड. आता झाडांची मुळं जे पाणी शोषून घेतात ते फक्त कॅम्बियम लेअर मधूनच नाही तर इथं जर बघितलं तुम्ही ह्या फिगरमध्ये तर इथं बाहेरचं जे लाकूड आहे ते थोडंसं पांढऱ्या रंगाचं दिसतं आणि आतलं लाकूड डार्क रंगाचं दिसतं. तर हे पांढऱ्या रंगाचं जे लाकूड आहे दॅट इज कॉल्ड सॅपवूड. त्यात सॅप कंटेंट असेल. सॅप म्हणजे काय? जमिनीतनं जे पाणी घेतलेलं आहे किंवा न्यूट्रियंट्स घेतलेलं आहे दॅट इज कॉल्ड सॅप. तर ह्यामध्ये ओलावा असेल आणि त्यामध्ये मुळं हे लाकूड थोडंसं कसं असेल की ओलसर असेल. ते आपल्याला मग आपण नंतर शिकणारच आहे त्यातला ओलसरपणा कमी कसा करायचा. दॅट इज कॉल्ड प्रोसेस ऑफ सीझनिंग ऑफ टिम्बर. तर सॅपवूड, दिस वूड कंटेन्स सॅप. इट इज लाईट इन कलर अँड वेट. हे वजनाला पण हलका असेल लाकूड आणि म्हणजे त्याचा रंग सुद्धा लाईट कलरचा असेल. आणि जे हार्टवूड आहे दॅट वूड इज डार्क इन कलर अँड हेवी. हार्टवूड जे आहे ते हेवी असेल आणि डार्क कलरचं असेल. म्हणजे जर आपण टिम्बर मार्केटमध्ये लाकूड विकत आणायला जर गेलो तर आपण बघितलं पाहिजे की तो माणूस आपल्याला डार्क कलरचं लाकूड देतो की लाईट कलरचं लाकूड देतो. जर लाईट कलरचं लाकूड असेल दॅट इज 100% सॅपवूड. ते थोडं स्वस्त असेल. आणि डार्क कलरचं लाकूड जर आपण सगळं मागितलं तर तो म्हणेल की आपल्याला महाग देईल तो. कारण ते आतलं जे आहे ते हार्टवूड असेल की डार्क कलरचं आणि ते हेवी असेल. त्यात सॅप कंटेंट जे आहे ते खूप कमी असेल. हार्टवूड, दिस वूड इज डार्क इन कलर अँड हेवी. इट इज मोस्टली सुटेबल फॉर इंटिरियर वर्क. फर्निचरसाठी जे काही वूड लागेल ते सगळं हार्टवूड पासून बनवलं तर सगळ्यात चांगलं फर्निचर तयार होईल. त्याचे जॉईंट्स कधी सुटे होणार नाहीत. ते टेबल कधी आपल्याला असं हलणार नाही ते टेबल. त्यानंतर आपण बघितलं दरवर्षी एक रिंग ऍड होत जाते. जसे आपण पाईप्स आहेत त्या पाईप्स जर एकमेकात टाकत टाकत गेलो तर अशा पाईप्सचा गट्टा तयार होईल. पण या सगळ्या पाईप्सना बांधून ठेवायचं काम हे मेड्युलरी रेज करतात. मेड्युलरी रेज, दीज रेज होल्ड टुगेदर द अॅन्युअल रिंग्स.
अॅन्युअल रिंग्सना एकत्र बांधून ठेवायचं काम जे आहे ते मेड्युलरी रेज करतात. त्यानंतर सगळ्यात आतमधला जो पार्ट आहे, सगळ्यात आतमधला की अगदी इथला, दॅट इज कॉल्ड पिथ, द इनरमोस्ट पोर्शन ऑफ द ट्री. इट इज इन पावडर फॉर्म. की आपल्याला माहित आहे कुठलंही झाड हे बी पासून बनतं, तर ते बी आपण जमिनीत पेरल्यानंतर त्याचं रोप तयार होतं. आपण ते रोप जर बघितलं तर ते असं मऊ असतं, डायरेक्ट की डायरेक्ट काय खोड तयार होत नाही, त्या लाकूड तयार होत नाही. तर ते रोपाचं रोप जे आहे ते मऊ लागेल आपल्याला. मग त्या रोपाचं रूपांतर झाडामध्ये व्हायला थोडासा वेळ लागत लागत मग खोड तयार होईल झाडाचं. पण आतलं जे मूळ रोप आहे ते तसंच राहतं, तर ते त्यामुळे ते पावडर फॉर्म मध्ये राहतं. अगदी सुतारांच्या लँग्वेज मध्ये त्याला लाकडाचा जीव असं सुद्धा म्हणलं जातं. जीव की लाकूड त्यापासून तयार झालेलं आहे. मग काय होईल की इथं पावडर फॉर्म मध्ये हे पीत असल्यामुळे इथं सगळ्यात आतमध्ये आपण जर इथनं फळी काढली तर ती फळीत पोकळ असू शकते, कारण तिथं पावडर फॉर्म आहे पीत असल्यामुळे ते. तर हे आपण बघितलं क्रॉस सेक्शन ऑफ एक्सोजिनियस ट्री, की एक्सोजिनियस ट्रीचा क्रॉस सेक्शन पूर्ण. आता आपण एक एक पार्ट बघत जाऊया की सीजनिंग ऑफ टिम्बर म्हणजे काय. की लाकडामधलं सॅप कंटेंट जे आहे ते सॅप कंटेंट म्हणजे लाकडा झाडानं जे जमिनीतून पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळं ते झाड ओलसर असेल. तर ओलसर लाकडाचं जर आपण फर्निचर तयार केलं काही दिवसानंतर ते लाकूड वाळेल, हवेमुळे वाळेल ते, आणि लाकूड वाळल्यानंतर त्याचे जॉईंट्स जे आहेत ते जॉईंट्स ढिले होतील. त्यामुळं पहिल्यांदा फर्निचर तयार करायच्या आधी लाकडातलं पाणी किंवा सॅप कंटेंट पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. आणि हे पाणी काढून टाकायचं जे प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड सीजनिंग ऑफ टिम्बर. वेन अ ट्री इज फेल्ड इट कंटेन्स वॉटर इन फॉर्म ऑफ सॅप. कुठलंही झाड पाडल्यानंतर त्यामध्ये पाणी असेल इन द फॉर्म ऑफ सॅप. वी हॅव टू रिमूव्ह दिस सॅप कंटेंट बिफोर वी यूज द टिम्बर फॉर फर्निचर वर्क. फर्निचर तयार करायच्या आधी आपल्याला त्यातलं पूर्णपणे पाणी जे आहे ते काढून टाकायला पाहिजे. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द सॅप कंटेंट इज नोन ॲज सीजनिंग ऑफ टिम्बर. तर हे सॅप कंटेंट जे आहे ते काढून टाकायची जी काही प्रोसेस आहे ती दॅट प्रोसेस इज कॉल्ड सीजनिंग ऑफ टिम्बर. आता यामध्ये दोन प्रकार आहेत, नॅचरल सीजनिंग आणि आर्टिफिशियल सीजनिंग. आता नॅचरल सीजनिंग मध्ये आपण बघूया. इथं जर तुम्हाला चित्रात बघितलं तर लाकडाच्या ओंडक्यांपासून असे मोठे मोठे ओंडके तयार केले जातात आणि ते ह्या शेडमध्ये सावलीमध्ये असे रचून ठेवले जातात. इथं तुम्हाला ह्या चित्रात पण दिसेल की या शेडमध्ये बाजूला भिंती नाही आहेत पण वरून छप्पर आहे, त्याला असे लाकडाचे ओंडके रचून ठेवलेले असतात. त्यामुळे काय होतं, हवा खेळती राहते यात. आणि जसं आपण कपडे सुकवतो, कपडे सुकवताना सुद्धा आपण डायरेक्टली उन्हात त्या कपडे सुकवणार नाही, उन्हात सुकवले तर त्या कपड्यांचा रंग निघून जाईल. तर तशाच पद्धतीनं आपण डायरेक्टली उन्हात जर हे लाकूड ठेवलं तर ते लाकडाला तडे जाऊ शकतील डायरेक्ट उन्हात ठेवल्यामुळे. त्यामुळे शेडमध्ये ह्या लाकडाचे ओंडके असे रचून ठेवायचे, दॅट इज कॉल्ड नॅचरल सीजनिंग. किंवा याला एअर सीजनिंग असं सुद्धा म्हणतात की हवेमुळं हे लाकूड लाकडातलं सॅप कंटेंट आहे ते निघून जाईल. पण याला खूप वेळ लागतो, 2-3 वर्ष ही लाकडं अशी ठेवावी लागतील, त्यावेळी कुठं त्यातलं सॅप कंटेंट जे आहे ते निघून जाईल. नॅचरल सीजनिंग, इन दिस मेथड द सीजनिंग ऑफ टिम्बर इज कॅरीड आउट बाय नॅचरल एअर, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एअर सीजनिंग. की नॅचरल एअरमुळं आपण यातलं सॅप कंटेंट काढून टाकणार आहे, दॅट सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एअर सीजनिंग. द टिम्बर इज कट अँड सॉन इन टू सुटेबल सेक्शन्स. ते लाकडाचे ओंडके आहेत ते कट करायचे आणि ते त्याचे सुटेबल सेक्शन्समध्ये ते कट करून घ्यायचे. दीज आर स्टॅक्ड अंडर अ कवर्ड शेड फॉर 1-2 इयर्स. 1-3 वर्ष कवर्ड शेडमध्ये हे ओंडके रचून ठेवायचे. त्यामुळं दिस मेथड रिक्वायर्स लेस सुपरविजन, बट द डिसएडव्हान्टेज इज इट टेक्स मोर टाइम. की ह्याला आपल्याला एकदा रचून ठेवल्यावर परत काय बघायची गरज नाही आहे, पण त्याचा डिसएडव्हान्टेज एकच आहे की याला वेळ पुष्कळ लागतो, 2-3 वर्ष.
आणि आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे वेळेचीच कमी आहे, फक्त सगळं काही आपल्याला इन्स्टंट पाहिजे. पुरणपोळी करायला 3-4 तास लागतात, त्यामुळे आपल्याला वेळ नाही. त्याऐवजी चायनीज गाडीवर ते नूडल्स, हक्का नूडल्स, मंचुरियन, त्यानंतर काय 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 मिळतं ते चायनीज 2 मिनिटात तयार होतं, पण ते चायनीज खाल्ल्यानंतर आपल्याला 1 तासाभरात लगेच भूक लागतो. पण तेच पुरणपोळी जर आपण खाल्ली तर आपल्याला संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही, पण आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपण ते चायनीज खातो. तर चायनीजची गंमत एक सांगतो मी, परत तुम्ही कधी चायनीज खाणार नाही. चायनीजवाल्यांची 100% ती लाल रंगाची गाडी असते रस्त्याकडेला उभारलेली. तो चायनीजवाला माणूस काय करतो, मोठी कढई असते, त्या मोठ्या कढईमध्ये पहिल्यांदा तुम्ही काय ऑर्डर दिली ते पहिल्यांदा पाणी टाकतो, आणि त्या गाडीच्या टपावर खराटा ठेवलेला असतो. खराटा, हा, तो खराटा काढतो त्या टपावरचा, मस्तपैकी ते पाणी खार 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 ते घमेलं जे मोठे जे मोठं असतं ते स्वच्छ करतो. नंतर मग त्यात तेल टाकतो, सॉसेज टाकतो, काय काय टाकतो, नूडल्स टाकतो, आणि तुम्हाला डिश तयार करून ठेवतो. खराटा तो वरच ठेवलेला असतो, गाडी दिवसभर तिथंच उभी असते, रात्रंदिवस ती गाडी तिथंच उभी असते. वर्ण पक्षी फिरत असतात त्या गाडीच्या टप्पावर, काय काय असतं काय माहित नाही. त्या खराट्यानं ते घमेलं साफ केलेलं असतं, आलं का लक्षात? पक्षी वरून फिरत असतात, काय काय वरून टाकत असतात, पण काय नाही, आपण आवडीनं ते चायनीज खातो. हा, बरोबर आहे ना? हॅलो हॅलो. हा सर. हा सर, चायनीज खाताना विचार करा, तो माणूस सेम प्रोसेस कधी पण बघा ते चायनीज, की तो खराटा वरच ठेवलेला असतो, आणि त्या खराट्याला काय काय लागलेलं असतं आपल्याला काहीही माहित नाही, पण आपण ते आवडीनं चायनीज खातो. इथून पुढे चायनीज खाताना नक्की माझी आठवण काढा, तो खराटा माणूस कुठून काढतो, वरून काढतो की कुठून काढतो. तर हे नॅचरल सीझनिंग बघितलं आपण. एअर सीझनिंग, लाकडाचे जे उंडके आहेत ते असे शेडमध्ये रचून ठेवायचे 2-3 वर्ष, आणि त्यामुळे त्यातलं सॅप कंटेंट जे आहे ते सॅप कंटेंट निघून जाईल, आणि ते आपल्याला जे लाकूड जे आहे ते सीझन होऊन मिळेल. त्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस आहे, दॅट इज आर्टिफिशियल सीझनिंग. तर आर्टिफिशियल सीझनिंग मध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत, की एक तर बॉइलिंग एक मेथड आहे. इन दिस मेथड द टिम्बर इज इमर्स्ड इन बॉइलिंग वॉटर फॉर अबाउट 3-4 आवर्स. तुम्ही म्हणाल त्यात लाकडातलं पाणी काढायचं आणि परत त्यात पाण्यातच टाकायचं लाकूड, पण बॉइलिंग वॉटरमध्ये टाकल्यामुळे काय होईल, इव्हॅपरेशन होईल पाण्याचं, त्या इव्हॅपरेशन होईल, आणि त्यानंतर त्या उकळत्या पाण्यात ते लाकडाचे उंडके टाकायचे, त्यानंतर ते बाहेर काढायचे, आणि रेग्युलर मग परत ऑर्डिनरी सीझनिंग करायचं. त्यामुळे थोडस सीझनिंगची जी 2-3 वर्ष लागणार होती त्याऐवजी 7-8 महिन्यात हे लाकूड सीझन होऊन मिळेल. इट इज देन ड्राईड अंडर अ शेड. दिस इज अ व्हेरी क्विक मेथड. 7-8 महिन्यातच लाकूड आपल्याला ते सीझन होईल बॉइलिंग केल्यामुळे. उकळत्या पाण्यात ती लाकडं टाकायची, त्यानंतर मग ती रेग्युलर एअर सीझनिंग करायची. सेकंड आहे केमिकल सीझनिंग. दिस इज ऑल्सो नोन ॲज सॉल्ट सीझनिंग. तर आपल्याला माहित आहे मीठ, मीठ पाणी जे आहे ते पाणी शोषून घेतं. ॲक्च्युली आता हिवाळा पडला, हिवाळ्यामध्ये हवेतलं मॉइश्चर कंटेंट किंवा ह्युमिडिटी कमी असते, उन्हाळ्यात ह्युमिडिटी जास्त असते, हवेतलं मॉइश्चर कंटेंट जास्त असतं. त्यामुळं आपल्याला हिवाळ्यात आपले ओठ फुटतात किंवा हात फुटतात, त्वचा फुटते आपण म्हणतो, कारण का हवेमध्ये मॉइश्चर कंटेंट कमी असतं. त्यामुळं हिवाळ्यात आपण वॅसलिन लावतो किंवा काय लावतो, की त्यामुळं काय होईल, ते सील होईल आपली त्वचा जी आहे ती. तर तसंच ह्या सॉल्टमुळं काय होईल, हवेतलं जे मॉइश्चर जे आहे ते ओढून घेतं, तसंच या लाकडातलं सुद्धा मॉइश्चर जे आहे ते ओढून घेईल ते. त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितलंय की बाथरूममध्ये नेहमी खड्याचं मीठ असलेली वाटी एक भरून ठेवावी बाथरूममध्ये, कारण का बाथरूममध्ये ह्युमिडिटी जास्त असते, गरम पाण्याच्या वाफा असतात वगैरे वगैरे, ह्युमिडिटी जास्त असते, त्यामुळे आपल्याला सफोकेशन होऊ शकतं. त्यामुळे ते मीठ जे आहे, मिठाची वाटी जी आपण ठेवतो, ते मीठ हवेतली ह्युमिडिटी शोषून घेईल. बाकी भंपकगिरी त्याच्यानंतर सुरू होते, की तुम्ही ती मिठाची वाटी ठेवली नाही की तुमचं आरोग्यात तुमच्या घरादाराचं आरोग्य बिघडेल वगैरे वगैरे, सगळं जे नंतरचं सांगितलं जातं.
पण त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे की ते मीठ जे आहे ते हवेतले मॉइश्चर शोषून घेईल. तर तसंच हे केमिकल सीझनिंग मध्ये दिस इज ऑल्सो नोन ॲज सॉल्ट सीझनिंग. इन दिस मेथड द टिंबर इज इमर्स्ड इन अ सोल्युशन ऑफ सॉल्ट. पाण्यात मीठ विरघळून त्यामध्ये हे लाकडं जी आहेत ती बुडवून ठेवायची. इट इज देन टेकन आउट अँड सीझन्ड इन ऑर्डनरी वे. त्यानंतर मग ती लाकडं त्या मिठाच्या पाण्यातून काढून रेग्युलर आपण एअर सीझनिंग जसं करतो त्या प्रकारानं आपण ते सीझन करायची. त्यामुळं अजून थोडंसं वेळ आपल्याला कमी लागेल, सीझनिंगचा वेळ थोडासा अजून कमी लागेल. त्यानंतर इलेक्ट्रिकल सीझनिंग मध्ये इन दिस मेथड हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट इज पास्ड थ्रू द टिंबर लॉस. लाकडाच्या उमट्यांमधून इलेक्ट्रिक करंट पास करायचा. आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे तिथं उष्णता तयार होईल आणि उष्णता तयार केल्यामुळे त्या सॅप कंटेंट जे आहे ते सॅप कंटेंट जे आहे ते त्याचं इव्हॅपरेशन होईल. आणि नेक्स्ट मेथड आहे किल्न सीझनिंग. यामध्ये इथे या चित्रात दाखवल्याप्रमाणे लाकड अशी भट्टी तयार केलेली असते, तिथं उष्णता असते आणि त्या भट्टीमध्ये लाकडं अशी रचून ठेवायची. द ड्राईंग ऑफ टिंबर इज कॅरीड आउट इन साईड अँड एअर टाईट चेंबर ऑर ओव्हन. आपण मोठ्याच्या मोठ्या त्याला ओव्हनच म्हणूया की त्यामध्ये ती लाकडं गरम करायची. त्यामुळे आपल्याला एकदम लवकर ह्या लाकडं सीझन होऊन मिळते. आणि लास्ट मेथड आहे, लास्ट जी मेथड आहे दॅट इज वॉटर सीझनिंग. की लाकडाचे ओंके असे लाकडामध्ये असे ठेवायचे की त्यामुळं काय होईल किंवा अशा ओढ्यामध्ये ते लाकडाचे ओंके असे बांधून ठेवायचे. त्यामुळे पाण्याच्या फोर्समुळं ह्या ओंक्यामध्ये लाकूड ओंक्यामध्ये पाणी जाईल आणि ते सॅप जे असतं ते चिकट असतं. ते चिकट सॅप त्याचं डायल्युशन कमी होईल, म्हणजे ते डायल्यूट होईल, चिकटपणा त्याचा कमी होईल आणि मग लवकर ते सीझन होईल. जेवढा चिकटपणा कमी असेल तेवढं सीझनिंग त्याचं फास्ट होईल. द टिंबर इज कट इन टू पीसेस. दीज पीसेस आर टाईड इन अ वॉटर स्ट्रीम. पाण्याच्या प्रवाहात असे हे ओंके बांधून ठेवायचे. द सॅप गेट्स डायल्युटेड अँड देन दीज पीसेस आर टेकन आउट अँड अलाउड टू ड्राय अंडर अ शेड. मग त्यानंतर ते लाकडाचे ओंके बाजूला काढायचे आणि शेडमध्ये ड्राय करत ठेवायचे. तर आपण हे बघितलं टिंबर बद्दल, टिंबर मधलं सीझनिंग. नेक्स्ट टाइम आपण बघूया डिफेक्ट्स इन टिंबर, आर्टिफिशियल टिंबर हे नेक्स्ट टाइम बघूया. उद्याचं लेक्चर पण खूप महत्वाचं आहे की मी उद्या तुम्हाला डिझाईनचं प्रॅक्टिकल सांगणार आहे, व्यवस्थित करून दाखवणार आहे प्रॅक्टिकल. त्यामुळं उद्या सुद्धा आज व्यवस्थित सगळेजण 6:30 जॉईन झाला. मला खूप आनंद वाटला आज, काल एकही कोण नव्हतं. म्हणजे मी आपलं भूतासारखा एकटाच बडबडलो, पण काय नाही मी दररोज 6:30 लेक्चर घेणार म्हणजे घेणार. हा, कोण समोर असू देत नसू देत, बरोबर आहे ना अक्षय? आहेत का सगळे? हॅलो, थोडा 2 मिनिटं सगळ्यांनी. हॅलो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स सर. नाही सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, सॉरीचा प्रश्न नाही. ऍक्च्युली काय झालंय सर की ते एक कन्सेप्ट आहे सर ट्री ट्रान्सप्लांटेशन म्हणून. बर 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 बर, आहे की आहे माहित आहे. हा, जी झाडं जे न तोडता डायरेक्टली उखडायची आणि दुसरीकडे प्लेस करायची ती. येस सर, ते एवढं प्रेशर आहे सर. हा बरोबर, ते जवळजवळ मी मी या शनिवारी प्रॅक्टिकललाही आलो नाही सर. होय, दोन तीन आठवडे झाले. मी सकाळी 6 साईट वर जातोय, अजूनही मी आता साईट वरच आहे. फक्त मी ते सेफ ड्रायव्हिंग मोड मध्ये लावून मी ऐकतोय. अरे बापरे बापरे बापरे, असं देत असंच आपण थोडं 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 थोडं. आणि मी आता काल मी व्हिडिओ पाठवला तो व्यवस्थित समजला ना सगळ्यांना काल? हा, मी ग्रुपला टाकलाय व्हिडिओ कालच्या लेक्चरचा. म्हणजे दरवेळी मी आता हे रेकॉर्डिंग करतोय आता आणि ग्रुपवर व्हिडिओ टाकतो. समजा लेक्चर मिस जरी झालं तर तो व्हिडिओ बघायचा आणि त्यानंतर मग काय प्रश्न असले मला कधीही फ्री झाल्यानंतर फोन केला तरी चालेल मला. म्हणजे असं काय नाही की प्रत्येक वेळी. लेट मी सी सर. हा हॅलो, आय विल बी देअर ऑन फ्रायडे. आय एम वेकंट सर. हा हा चालेल, मी कोल्हापूरात आहे फ्रायडेला सर. चालेल, आल्यावर मला फोन कर, मी येतो लगेच ऑफिसमध्ये. ऍक्च्युअली सुट्टी दिले
पण मी तुझ्यासाठी येतो, काय प्रॉब्लेम नाही मला. नाही नाही नका येऊ, नका येऊ सर. नाही 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 नाही, अरे मी येणारच आहे, प्रश्नच नाही. मी मला काय घरी करमत नाही, मी काय आता काय म्हणजे चांगली बातमी, आज मी आजोबा झालो. अरे पार्टी तू बनतीये सर. हा मग काय प्रश्नच नाही, भाचीला माझ्या मुलगी झाली आज, आजच. हा सख्या बहिणीच्या मुलीला मुलगी झाली, त्यामुळं आजोबा झालो. तर म्हणजे प्राजक्ताला माहित आहे, सकाळी सांगत होतो मी, तर चांगला झाला आज की एक आणखी एक बढती मिळाली मला. तर शुक्रवारी हा शब्द खूप तुम्ही शोधून वापरलाय एकदम. कुठला? बढती. हा बढती मिळाली, बरोबर आहे ना. आयुष्यात जसं भेटूया शुक्रवारी, भेटूया शुक्रवारी 100% भेटूया. हा ओके, बंद करू. येस सर. ओके.